नमस्कार मंडळी. आज आपली इयत्ता चौथी ना पाचवा धडा शिकाणार आहे. या धड्याचं नाव आहे मला शिकायचंय. या धड्यामध्ये काय माहिती आहे, एक मुलगी आहे, एक पोर आहे, तिनं नाव स्नेहा आहे. तिना आई वडील अतिशय गरिबीनी परिस्थितीमध्ये आहेत, ज्या रोज उंटांमा मजुरी करतात. तिना बापनं नाव आहे सखाराम, तिना आईनं नाव आहे सुलभा आणि तिना भाऊनं नाव आहे पिंटू. सखाराम रोज मजुरी करीनी त्यानं पोट भरस, पण त्यांनी पोर जी शे ती खूप हुशार आहे, कष्टाळू आहे. तिनं इयत्ता चौथीपर्यंतनं शिक्षण बी पुरं होई जायलंय, पण त्या गावमा चौथीपर्यंतनी शाळा आहे. तुम्हाला माहिती आहे मंडळी, आपला गावमा जास्तीत जास्त चौथीपर्यंत शाळा राहस. पाचवीनं शाळानं शिक्षण लेवानं होई ते तुम्हाला परगावले जाणं पडस, पण परगावले जावानं म्हणा म्हणजे मग अपडाऊन करणं पडस, ये जा करणं पडस, एस टीमा जाणं पडस, पास काढणे पडस, त्यांनासाठी पैसा लागतस, बठा सोंगा करता येतच मित्रासून, पण पैसासना नाही. आणि त्यामुळे काय बस, स्नेहानं चौथीपर्यंत शिक्षण होई जायल शे ती अजून पुढे शिकानं म्हणस, पण तिना बाप मात्र पैसाना अभावी गरिबीनी परिस्थितीमुळे तिला काही शाळामा जाऊ देस नाही. स्नेहा रडस, तिला खूप दुःख वस की मनी जवळनी मैत्रीण शे ती जाई राहिनी, पण माले काय जाऊ देणे राहणार. मग पुढे त्या गावना सरपंच, त्या गावना मुख्याध्यापक यासले पण माहिती पडस की स्नेहाले या वाटलाईनी राहणार. मग त्या दोन्ही जण त्यासना घर येतस, त्या सकारामला समजाळतस स्त्री शिक्षणनं महत्त्व काय शे आई बठ्ठ समजाळतस, आणि त्यासले अजून एक गोष्टीनी पण जाणीव करी देतस. त्याले विचारतस की अरे बाबा, तू तुना पोऱ्याले पण पाचवीपर्यंत शिक्षण देवाव नाही का, पाचवीना पुढे जाऊ देवाव नाही का, मग पोर शे म्हणून भेदभाव का बरं करस तू. अशा पद्धतीने त्याला थोडंसं समजाळतस, आणि त्यानंतर मग तो सखाराम त्या स्नेहाले पुढे वाटलावस की नाही वाटलावस ते आपण या पाठमा दखावशे. चला तर मग आपण बघूया मला शिकायचं.